या चाय घ्यायला सगळेजण. आत्ताच माझा चहा झाला आहे, मस्त चहा तुळस वगैरे घालून मी केलेला होता. चहा शिवाय मला होतच नाही. किती वेळा मी प्रयत्न करते चहा सोडायचा, मला भयंकर ॲसिडिटी आहे. डॉक्टरने मला सांगितलं आहे तुम्ही चहा हा घ्यायलाच नाही पाहिजे. मी 1-3-4 जास्तीत जास्त 8 दिवस चहा बंद करते आणि मग परत सुरुवात करून देते. रोज मी असं म्हणते की नाही, आजच्या दिवस मी चहा घेते, मी उद्यापासून बंद करेन. असं करत करत तो उद्या माझा काही उगवतच नाही. मला तर खूप नवल वाटतं की जे आधी चहा घ्यायचे आणि आता त्यांनी पूर्ण कंट्रोल केलेला आहे त्यांच्याबद्दल. माझ्याकडनं काही बाबा असं शक्य नाही. आणि चहाचे किती वेगवेगळे प्रकार करतो ना आपण. कोणाला तो जास्त दुधाचा आवडतो, कोणाला कमी दुधाचा आवडतो, एखाद्याला फिक्का आवडतो, एखाद्याला मात्र तो एकदम स्ट्रॉंग आवडतो, भरपूर चहा पावडर वगैरे घातलेला. कोणाला तो आल्याचा आवडतो, कोणाला वेल तोड्याचा आवडतो. माझ्या मिस्टरांना पूर्ण मसाल्याचा चहा आवडतो, त्यांना पूर्ण असा मसाला टाकलेला चहा आवडतो. माझ्या मुलाला काहीच नाही घातलेला चहा आवडतो, त्याचं म्हणणं नुसतं दूध, साखर, पाणी आणि चहा पावडर. तुमच्याही घरात असं आहे का? चहा तर जसा माझ्या 5वीचा कुजला आहे, त्याच्या पूर्ण प्रेमात मी पडले. तुम्हालाही असं होतं का? तुमचाही चहा सुटला आहे का? माझ्यासारखंच होतं तुम्हाला हे मला प्लीज कमेंट बॉक्समध्ये कळवा. आजचा व्हिडिओ जर आवडल्यास लाईक, कमेंट व शेअर करा, व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब कराल.